राजकारण न करता माणुसकीचं नातं समभाव सामाजिक बांधिलकी जपणारे देवदूत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोरोना काळात समाजाप्रती दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल दैनिक सकाळच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सकाळ सन्मान दोन हजार एकवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोरोना महामारीमध्ये आपल्या दानतीचे व माणुसकीचे दर्शन देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लाखो जणांना मदतीचा हात दिला त्यांनी स्वखर्चातून दीड लाखाहून अधिक अन्नधान्याचे किट कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्नछत्र गावाला जाण्यासाठी मदत रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरांचं आयोजन स्वच्छता मोहीम आर्थिक मदत याखेरीज अर्सेनिक अल्बम गोळ्या सॅनिटायझर मास्कचे वाटप गणपती सण गोड करण्यासाठी साठ हजार जणांना प्रसादासाठी अन्न धान्य अशी हर एक आवश्यक मदत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून नागरिकांना झाली असो किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती गोरगरिबांना मदत करणारे विविध सामाजिक उपक्रम राबवणारे ठाकूर यांच्या रूपाने समाजाला कल्पवृक्ष मिळाला आहे त्यांचे कार्य समाजाला आदर्श आहे त्यामुळेच त्यांना समाजात मानसन्मान आणि त्यांच्या शब्दाला किंमत आहे त्यांनी कोरोना काळात समाजाला स्वतःचे कुटुंब मानून केलेल्या मदतीची दखल घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते यापूर्वीच कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे याचबरोबर सकाळ समूहाने सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनी देवदूत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सकाळ सन्मान दोन हजार एकवीस पुरस्काराने सन्मान करून त्यांनी केलेल्या सेवाव्रती आदर व्यक्त केला आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट